बैकफुट पंच के लिए बॉल ला गौतम मध्य बॉल ट्रैवल होते सन अपने पहाय मिलती है ओवर थ्रो धावा मिलना किती तर बॉल फरार होत चालला आहे अगदी सीमारेषे लगत तिथे बॉल थांबला आहे आणि धावा मिळणार त्या एक्स्ट्रा ऐडिशनल एक्स्ट्रा ओवर थ्रो न जर आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत या चार धावा रोहन जो स्ट्राइकर एंड वर है ही इज अ डायनामिक बैट्समैन त्याची व्रिस्ट फीट फुटवर्क स्टेप आउट करत असताना त्याच्याकडनं फॅकफुट सिलेक्शन फ्रंट फुट बॅट सिलेक्शन बॅकफुट फ्रंट सिलेक्शन अगदीच आपण पाहतोय दोन्हीही करतर बाजूला ऑफ साइड ऑन साइड ऑन ड्राइव ऑफ ड्राइव मगाशी आपण त्याचा खेळ पाहिला आणि आताही पाहतोय महत्त्वाचा सामना आहे नॉकआउट मॅच यावेळेला ड्राइव केलं बॉलला हवाई मध्ये चेंडू रोहन आहेत आणि झेल इथे निसटलाय चेंडूची हाईट मात्र नक्कीच फॅक्टर राहिली एलिव्हेशन जास्त मिळालं डिस्टन्स कव्हर करू शकला नाही परंतु धावा मिळणार दोन दोन एकूण धावसंख्या वाढती आहे केतन घाडगे आम्हाला सांगते धावसंख्या झाली 8 षटक क्रमांक सुरू होते पहिलं गोलंदाजी मार्कवर विशाल आपल्याला पाहायला मिळतोय चार पाच चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला एक चेंडू शिल्लक संजय पांचाल शशी मेहरी पंचांची जोडी या मॅचसाठी आपल्याला पाहायला मिळतीय पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हे मॅचला आपण आकार देतोय यावेळेला आपण पाहतो ड्राईव्ह करायचं होतं बॉलला बॉलमध्ये ज्या गतीनं खरं तर स्विंग होऊन मात्र नक्कीच बॅट्समनला चकवून विकेट किपरच्या मगर मिटीमध्ये विसावला गेलाय अशा पद्धतीनं आपण पाहतोय की पहिल्या षटकाची समाप्ती एन एफ टू वन ओव्हर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली सिंगल डिजिटमध्ये फक्त 9 गडीबाद झाला नाही ही जमेची बाजू आपल्याला जरूर पाहायला मिळते रोहन आणि रोहन असे दोन फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत रोहन या अगदीच एकाच नावाचे दोन फलंदाज जिथे आपण पाहतोय की विशाल आणि विनोद असे पहिले दोन गोलंदाज विशालनं षटक हाताळलं त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 9 दुसरं षटक हाताळत असताना विनोद मागच्या मॅचमध्ये त्यानं षटक हाताळत असताना धावसंख्या खर्च केली होती ती फक्त 1-2 आणि तोच विनोद गोलंदाजी मार्कवर आल्यानंतर मात्र आज गुडलेन स्पॉटला मात्र नक्कीच त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे अतिशय चतुर असा हा गोलंदाज रन आउट च्या स्वरूपात मात्र विकेट गमवावी लागेल केतन मला हे समजलं नाहीये पहिल्या षटकामध्ये रिस्क घेतली होती ती रोहन न त्यानंतर मात्र आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागली खरं तर रोहनला डिमोट केलं असतं आणि मागच्या मॅचचा हिरो उमेशला जर का प्रमोट केलं असतं तरी चाललं असतं परंतु त्यांनी मात्र पुन्हा एकदा जुनी रणनीती कंटिन्यू ठेवत असताना मात्र पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करावी लागली ती रोहन एस या फलंदाजाला आणि त्याच्या जागेवर नवीन बॅट्समन मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो उमेश शिंदे ज्याला मगाशी कॅश प्राईजसुद्धा मिळालं होतं विजय शिंदे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि सलगचा अंतिमचे दोन चेंडूमध्ये खरंतर 6 धावा असताना मात्र त्यांना षटकार लगावला होता खोलवा टप्प्याचा बॉल विकेट्स मिस करून मात्र विकेट किपरला चकवून हा बॉल फ्लाय स्लिफ रिझन मागच्या बाजूला गेलाय जिथे धावा मिळणार ते 2-2 एकूण धावसंख्या वाढतीय पोहोचली डबल डिजिटमध्ये 11 या अंकगणितावर षटक क्रमांक सुरू येतो दुसरं आणि बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते ती मोरगिरी दोन्ही संघांना मात्र समसमान संधी आहे या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी निवड आणि त्याच्यानंतर मात्र बदल या तिन्ही गोष्टी मात्र क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या असतात अप ट्रॅकर बॉल इथे मात्र नक्कीच इथे यावरला आपण पाहतोय मिस झाली ती संधी फलंदाजाकडनं चान्स होता बॉलला कन्वर्ट करण्यामध्ये परंतु ते कन्वर्जन जमलं नाही आहे क्रिकेट इज अ गेम ऑफ इंचेस वी कॅन सी द बॉल इज मिसेस अनदर डॉट बॉल ॲट दिस एज अँड अनदर डॉट बॉल कन्सिक्युटिव्ह डॉट बॉल दिस इज व्हेरी गुड बॉलिंग 0-2 आणि पुन्हा एकदा 2-0-0 असे तीन मागचे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले पहिला बॉल रन आउट
डॉट बाउ, दुसरा बॉल दोन धावा, त्यानंतर डॉट, त्यानंतर डॉट, उमेश मात्र जरूर थोडस कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तर हँड ओव्हर ऑफ अ नॉलेज, नॉलेज ट्रान्सफर. ओ इथे पुन्हा एकदा सलगचा तिसरा बॉल डॉट, अतिशय प्रतिभावंत गोलंदाज विनोद या गोलंदाजीमध्ये आपल्याला प्रभावशाली मारा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय प्रतिभा संपन्न ही गोलंदाजी, कॅलिबर आहे याच्याकडे. यावेळेला लाईन मिस करत असताना पंच इशारा करतायत, इट्स अ व्हाईट बॉल. पाच चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा खर्च केले त्यांना फक्त आणि फक्त तीन. दिस इज अनदर अँड वन मोर डॉट बॉल आणि पाच डॉट बॉल आणि एक विकेट सांघिक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, एक व्हाईट. त्यानंतर आपण पाहिलं या इनिंग मध्ये दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे ती फक्त 12. अंतिमच षटक आणि अंतिमच्या षटकासाठी नवीन गोलंदाज प्राचारण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रथमेश. प्रथमेश गोलंदाजी माकुर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 अंतिम अखेर निर्वाणीचा फायनलचा षटक, 6 चेंडू डेथ होव. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्ट्रिक, या बॉलला आपण डिक्लेअर करतात इट्स अ व्हाईट बॉल. तुमच्याकडे गती नसेल तरी चालेल, परंतु तुमच्याकडे अचूक टप्पा असणं गरजेचं आहे. आणि खरं तर जी ग्लेन मॅग्राकडे लाईन होती ती लाईन असायला हवी. ओ यावेळेला आपण जरूर पाहणार कन्सिक्युटिव्ह व्हाईट बॉल्स. प्रथमेश या गोलंदाजाला मात्र नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी संदीप जाबडे यांच्याकडनं कॅश प्राईज 1000 रुपीज. ओमेश up in the air and down into the crowd, into the bushes, into this stance, the first six by Umesh. Mala asa vatla ki aaj chaha yenar nahi ja paddhatine vatavaran rangla hoto. Ashish dada, mala asa vatla ki aaj chaha yenar nahi parantu chaha ala hai. Kya baat hai, मी चहा पीत नाही तसाही, परंतु चहा समोर असलं की फार बरं वाटतं, कारण त्याच्यातनं ती वाफ निघते ती खरं तर अंतकरणाला एनर्जी देते. आणि म्हणूनच जस्ट टू मेंटेन दॅट एनर्जी अ वन लेवल अप, अ टी इज मस्ट. टी आणि ती चला बॅट्समन लवकरात लवकर जा. मी मगाशीच केतनला म्हटलं चहा कमी पीत जा. असू दे चालेल, हरकत नाही. द फॅक्ट इज फॅक्ट अँड दिस इज अनदर डॉट बॉल. केतन मला वाटतं गोलंदाजांचं वर्चस्व या संपूर्ण इनिंग मध्ये, कारण सिंगल डिजिट मध्ये पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली फक्त 9, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आली 3, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या आली ती 8. अजूनपर्यंत काही चेंडूचा खेळ शिल्लक, धावसंख्या एकंदरीत झाली ती 20. आणि हा जो गेलाय बॉल डीप मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना षटकार, असं वाटत होतं की बॉल अडणार, परंतु अगेन्स्ट द विन रबर बॉल असल्या कारणानं मात्र डिस्टन्स लवकर कव्हर करतोय. हलका बॉल आहे, हव्या काही संघ घटाके 7-7 हा बॉल फरार होताना आपल्याला पाहायला मिळाला डीप मिड विकेट रिजन या परिक्षेत्रामध्ये. बॅट्समन उमेशच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार आणि धावसंख्या झाली ती 26-26. अंतिमचे दोन चेंडू आणि किती धावा येतील ते आपण जरूर पाहणार आहोत.
जस संदीप जाबड़े 1000 रुपीज लावले तस मात्र षटकार आलाय। म्हणजे धावा यायला हव्यात, धावा आल्या तर मॅच मध्ये मजा येईल, मॅचची इंटेन्सिटी, मॅचची एनर्जी, वन लेवल अप। चला उमेश लवकरात लवकर चेंडूची चाचपणी करा। दिस इज अनदर गुड बॉल, पंचांकडनं दाद मागत असताना परंतु पंच ही अपील फेडतायत, फेटलतायत आणि आपल्याला सांगतायत की इट्स अ फेअर बॉल। शेवटचं एक चेंडू शिलक आहे असे केतन घाटगे आम्हाला जरूर सांगत असताना शेवटचं षटक, शेवटचा चेंडू, रिदमिक बॉलिंग ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली, प्रॉपर रनअप, त्यानंतर रिलीज ऑफ पॉईंट, रिलीज ऑफ ॲक्शन, फॉलो थ्रू, दिस इज ऑफ हिज बॉल अँड पिक, इट्स अप इन द एअर, ऑफ अँड वेल फील्डेड। This is eye-catching fielding performance. क्या बात है, महेंद्र सिंह धोनी आणि कोण धावतोय तो? विनोद दादांचं एज 40 प्लस आहे, बट ही डझंट लुक लाईक अ 40 प्लस यंग ब्लड विनोद। Age is just a number. चला लवकरात लवकर बॅटिंग करणारी टीम आपण सुद्धा सलामीच्या फलंदाज क्विक पाठवा। 30 धावा काढायचे आहेत, 18 बॉल। चला फिल्डिंग लावून घ्या, ओपनिंग पेअर क्विक, ओपनिंग पेअर पाठवा। चला कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेले दोन संघ, बोरघर बॉईज आणि श्री गणेश कुडपण, चला टॉस साठी या। श्री गणेश कुडपण आणि बोरघर बॉईज सर, मला वाटतं बोरघर बॉईजचे नामदेवजी पार्टी इकडेच आहेत, ते लगेच टॉसला पाठवतील। क्रिकेटचा उत्साह आम्ही नामदेवजी पार्टे यांच्या चेहऱ्यावर पाहिलाय आणि त्यांचा कॅप्टन अमोल पाठे एपी टॉससाठी येत असताना अठरा चेंडू 30 धावा असं इक्वेशन असताना मॅच मध्ये आपण पाहतोय दोन सलामीचे पूर्वार्धाचे फलंदाज कशी काय फलंदाजी हाताळतील, अटॅकिंग आक्रमकतेनं या मॅचला फिनिश करतील की संयमानं या मॅच मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करतील। गोलंदाज त्यांच्याकडे असलेली वैविध्यता, त्यांच्याकडे असलेली कल्पक बुद्धिमत्तेचा कसा वापर करतील आणि कशा प्रकारे या मॅच मध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून या इनिंगला हाताळत असताना सर्व डिफेंडिंग
स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानामध्ये उतरतील आणि आज जरो आपण पाहणार आहोत या मॅच मधून कोणता संघ पुढे जाईल तो सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल क्वार्टर फायनल मध्ये क्वालिफाय होईल माफ करा आणि पीक प्री क्वार्टर फायनल ची ही लढत आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला धाव पहिला षटका आणि पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावचा कॉल झाला आणि येस इट इज बॉल गा झाला इकडे तिकडे चोहीकडे शोधत जातील हे खेळाडू आणि अखेरीस ओहो इथे हाऊ इज दॅट इज अपील अँड अंपायर सेज दॅट इज नॉट आउट. किती धावा संजय सर किती धावा दोन ना. संदीप मला प्रश्न असा पडलाय जर का एखाद्या खेळाडूनं मॅच फिक्सिंग केली आणि जर का त्याला बॉलच न सापडण्याचं त्याने नाटक केलं तर होऊ शकतं ना. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटीज काही होऊ शकतं. कपिल देव निखंज यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की वर्ल्ड कपच्या त्या फायनलच्या मॅचमध्ये जेव्हा भारतीय संघ 1983 वर्ल्ड कप जिंकला होता मॅचच्या सुरू होण्या अगोदर त्यांचं आपण नाव घ्यायला नको कारण स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय त्यांना मात्र ऑफर आली होती मॅच फिक्सिंगची परंतु ती ऑफर त्यांनी अगदी नेक्स्ट मोमेंटमध्ये फेटाळली. कसं आहे ना रामानं ज्याच्यासोबत युद्ध केलं त्यांचं नाव घेऊ नये असं म्हणतात. विकेट ना गोलंदाज तयार आहे. इथे आपण पाहतोय बॅट स्विंग चांगली आहे परंतु बॅट बॉल मध्ये संपर्कच नाहीये डॉट बॉल धावसंख्या स्थिर स्तब्ध कुंठित आपल्याला पाहायला मिळतीये फक्त दोन. 30 धावा काढायचे 3 चेंडू आणि धावसंख्या झाली ती फक्त दोन 2 for none. वेट वॉच अँड लेट कट अँड स्लिप ऑफ शतरक्षक घसरलेत बॉल झिरो अडला गेला धावसंख्या मिळणार दोन. हॉरिझॉन्टल बॅटल स्ट्रोक व्हर्टिकल बॅटल स्ट्रोक एक्स्ट्रा धावा अजून मिळाली आहे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 3 धावा टोटल. काल कालच्या दिवसामध्ये प्रशंसनीय खेळ आपल्याला पाहायला मिळाला बऱ्याच खेळाडूंकडनं 67 धावांची खरं तर वैयक्तिक इनिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. 49 धावांची एक वैयक्तिक इनिंग पाहायला मिळाली 42 धावांची वैयक्तिक इनिंग पाहायला मिळाली 83 धावांचा उच्चांक काल आपल्याला पाहायला मिळाला 42 डिफेन्स सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळाला. या संपूर्ण कालच्या खेळामध्ये इंद्रधनुष्याचे बरेचसे रंग आपल्याला पाहायला मिळाले. उत्तम फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण ओ बैट के साथ बॉल भी उस तरफ जा रहा है क्या हो रहा है यहां पे. ओ अप्रतिम क्षेत्ररक्षण फील्डिंग फार छान आपल्याला पाहायला मिळती है. पुन्हा एकदा दोन न धावसंख्या वाढणार पोहोचणारी पाहायला मिळती है ती 7 for 7. AGMG चषकाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि या असोसिएशन अंतर्गत हे अतिशयोक्ती करतायत बॅट पण बॅट हरवले असं कसं होऊ शकतं यार पाहुणे आमचे असतात बघा पप्पी घेतली बॅटला त्यानं
पप्पी म्हटलं की मग आपल्या भावना पोहोचतात, किस म्हटलं की मग विचारांचं काहूर मासतं, आणि म्हणूनच मराठी भाषा सरळ थेट मनात उतरते. ओवर द विकेट. ओ पुन्हा एकदा समर इन डिलिव्हरी, चेंडू खाली बसलाय. इट्स अ आठ ऑफ आठ इन द गेम ऑफ क्रिकेट बाय बॉल मिस्टर रोहन सिद्धेश. आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाजी माकव. सहा चेंडू झाले, सहामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे फक्त सात, आणि बारामध्ये आता धावा काढायच्या आहेत त्या तेरा तेवीस तेरा प्लस टेन असं मला सांगायचं होतं. चला फिल्डिंग लावून घ्या फिल्डर्स, प्लीज फिल्डिंग लावून घ्या. काय सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिलाय? द केस इज डिसमिस्ड, डिसमिस ऑर सॉल्व, दोन शब्दामध्ये फरक आहे. सॉल्व, सॉल्व म्हणजे संवादानं संवादानं तो प्रश्नाला उत्तर मिळालंय. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर क्वालिफाईंग इन टू दिस सेमीज. म्हणजे तिसरी टीम तर आपल्याला मिळाली आहे जी सुपर फोरमध्ये क्वालिफाय झाली आहे, ती आपल्याला पाहायला मिळतीय. समरभूमी तुर्भे, मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वाव, अप्रतिम फटका, आणि इथे डीप मिड विकेट रिझन क्लिअर केलंय. या फटक्यानं चौकार येतोय. संजय पांचाळ सरांचा इशारा आला, इट्स अ फोर रन, आणि धावसंख्या पोहोचली ती डबल डिजिटमध्ये अकरावर. बारा चेंडू आणि सत्तावीस तेवीस धावसंख्या होती असं इक्वेशन आता सोपं झालं. इक्वेशन अकरा धावसंख्या झाली आहे धावफळकावर, आणि आपल्याला उर्वरित इक्वेशनचा विचार केला तर धावसंख्या हवी आहे ती एकोणीस. ओवर द विकेट उमेश, मिस टायमिंग स्ट्रोक. उमेश आहे तिकडे मला वाटते पोहोचले, परंतु गवतामुळे त्यांचं थोडंसं रनअपला मी म्हणेन अडचण आली जसं म्हणूया. आणि त्यानंतर मात्र पाहायला मिळालं की शॉर्ट बॉलचा बॉल पडलाय, धाव मात्र मिळणार ती फक्त एक. एकूण धावसंख्या झाली ती बारा, षटक क्रमांक सुरू येते दुसरं. उमेश गोलंदाजी मार्कवर असताना दोन चेंडूमध्ये पाच धावा खर्च केल्या उमेशनं, गोलंदाजांचा दिशादर्शक हा यष्टीरक्षक मानला जातो. आणि यष्टीरक्षक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण फिल्डिंगचं सेटअप लावत असताना. संघाची बांधणी यष्टीरक्षकाला करता येते, फलंदाजांना गोलंदाजांना खरं तर दिशादर्शक म्हणून यष्टीरक्षकाचं महत्त्वाचं योगदान मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. केंद्रबिंदू ज्याला आपण क्रिकेटमध्ये म्हटलं, आणि तोच केंद्रबिंदू खरं तर हे टार्गेट डिफाईन करण्यासाठी सर्व स्ट्रॅटेजी मैदानामध्ये मात्र उतरवत असताना लॉन्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये नोमॅन्स रिजनमध्ये लँड झालाय, रिक्त स्थळी शॉर्ट मिड विकेटमध्ये चेंडू हवेमध्ये दीर्घकाळ राहिला होता. धाव मात्र मिळणार ती फक्त एक. एक एक धावसंख्येनं धावसंख्या पुढे जात असताना पोहोचली ती तेरावर. तीस धावा काढायचे आहेत, नऊ चेंडूमध्ये धावसंख्या हवी ती सतरा. सामना कसा असावा? तर सामना हा अटीतटीचा असावा, सामना प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारा असावा, सामना उत्साह वाढवणारा असावा. तो सामना होईल का, पाहायला मिळेल का? उर्वरित आपल्याला पाहायला मिळणार आहे ती सतरा धावांची गरज आहे. ओ बॅट स्विंग चांगली होती, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आहे. अंगाचा वेध घेणारा हा बॉल, लेग बायचा इशारा जरूर पंचांचा येणार यात शंका नाही, आणि आला आहे. धावसंख्या मिळणार ती फक्त एक इन द फॉर्म ऑफ लेग बाय, आणि एकनं धावसंख्या वाढेल पोहोचेल पाहायला मिळणार ती चौदावर. फोर्टीन वन फोर अजूनही सोळा सव्वीस ही धावसंख्या, सोळा ही धावसंख्या अजूनही काढायची आहे. षटक क्रमांक दुसरं, उमेश गोलंदाजी मार्कवर. चार चेंडूंचा आत्तापर्यंत खेळ झाला आहे, दोन चेंडू आठमध्ये धावा काढायच्या त्या सोळा. वैविध्यपूर्ण ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अचूक टप्प्याची गोलंदाजी, ॲक्युरसी, भेदकपणा, अचूकता, वैविध्यता, सर्व काही आपल्याला पाहायला मिळालं या षटकामध्ये. उमेशनं गोलंदाजी करत असताना मी म्हणेन अष्टपैलू कामगिरी या आत्तापर्यंतच्या इनिंगमध्ये केली आहे. पहिल्या मॅचमध्ये अगदीच उमेशनंच ती मॅच काढली होती, म्हणजे मॅच विनिंग परफॉर्मन्स त्यानं दिला होता.
कॅश प्राईज 500 रुपयाचं मिळालं होतं आणि अगदीच तोच कॉन्फिडन्स याही मॅचमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. तो बॅटिंग करत असताना सुद्धा कॉन्ट्रीब्युशन त्यानं दिलं, बॉलिंग करत असताना सुद्धा त्यानं कॉन्ट्रीब्युशन दिलं. आता निर्णायक क्षणी म्हणजे 12 चेंडूमध्ये 26 असं इक्वेशन असताना आपण जरूर पाहतोय की त्याच्या या गोलंदाजीमध्ये एक चौकार वगळता मोठा फटका अजूनही आला नाही आहे. ओ इथे सुद्धा पहा ॲक्युरसीचं दुसरं नाव म्हणजे उमेश शिंदे, ही दाहकता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीमधील अप्रतिम गोलंदाजी. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल, षटकामध्ये धावा आल्या फक्त 8, 6 धावसंख्या हवी आहे ती 15. संदीप जाबडे आज आमच्या समवेत, पोलादपूर तालुक्याचे पत्रकार, समालोचक आणि आमचे खूप चांगले मित्र, नेहमी सातत्याने या स्पर्धेसोबत मात्र जोडल्यानंतर आपल्या पोलादपूर तालुक्याला आपल्याला कसं डेव्हलप करता येईल, पोलादपूर तालुक्याची इत्यंभूत माहिती, मग क्षेत्र कोणतंही असो, कला, क्रीडा, संगीत, शैक्षणिक, कारण पेशाने पत्रकार असल्या कारणानं त्यांना मात्र प्रत्येक क्षेत्राचं अभ्यास आणि त्याचं अवलोकन करावं लागतं आणि अभ्यास त्यांचा फार छान आहे. प्रत्येक एका क्षेत्रामध्ये त्यानं खरं तर फार छान त्यांचा रोल आत्तापर्यंत निभावला आहे. परंतु आपण क्रीडा क्षेत्राबद्दल थोडंसं बोलूया. त्यांच्याकडे क्रीडा क्षेत्रामधील क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा फार छान नॉलेज आहे. आम्ही त्यांना जरूर ॲप्रिशिएट करतोय. प्रत्येक खेळाडूची इत्यंभूत माहिती असणं हे फार महत्त्वाचं असतं जेव्हा ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ समालोचक म्हणून तुम्ही कोणत्याही स्पर्धेसोबत जोडत असता. नक्कीच तुम्ही जी स्तुती केली त्याबद्दल नक्कीच मी आपला आभारी आहे. परंतु आपण जर क्रिकेट क्षेत्राचं म्हणाल तर प्रत्येक खेळाडूचं माहिती असणं, त्याच्या स्टॅटिस्टिक्स माहीत असणं, संघाबद्दल माहिती असणं, कोणत्याही स्पर्धेमध्ये जाण्यापूर्वी ही पूर्वतयारी करावी लागते कारण ही एक परीक्षा आहे. समालोचन करणं ही देखील एक परीक्षा आहे कारण त्या परिस्थितीला तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेट बरोबर जेव्हा कम्पेअर करता, जेव्हा महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट बरोबर जेव्हा कम्पेअर करता, त्यावेळेस तुमच्याकडे त्याची आकडेवारी असणं महत्त्वाचं आहे, तुमच्याकडे त्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. आणि ग्रामीण क्रिकेट सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याबद्दल म्हणायचं झालं तर जन्नी माता चराई संघ हा 11 वेळेस मागच्या वर्षी खरं तर विजेतेपद, उपविजेतेपद आणि तृतीय क्रमांक पटकावणारा संघ आहे. म्हणजे मागच्या हंगामातील सर्वात यशस्वी संघ आहे. परंतु मोरगिरी संघाने आज दाखवून दिलंय की तुम्ही जरी अनेक वेळा तुम्ही अनेक वेळा जरी जिंकला असाल तरी आम्ही देखील क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहे आणि आम्ही देखील तुमच्यासारख्या बलाढ्य संघाला देखील चांगली लढत देऊ शकतो. कारण मागच्या वेळेस जर आपण पाहिलं तर मुरगिरी संघ एका मॅचमध्ये विजयी झाला होता, त्यानंतर या दोन संघामधील घमासानाला सुरुवात झाली आणि हे घमासान आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. अनेक स्पर्धांमध्ये जेव्हा हे दोन संघ एकत्र आलेत त्यावेळेस चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्यात कारण दोन्ही संघांमध्ये यंगस्टर खेळाडू, नवोदित खेळाडूंचा भरणा आहे, त्याच्यासोबत एक्सपिरियन्स खेळाडू देखील आहेत. एकीकडे विनोद आहे, दुसरीकडे आपण पाहिलं तर उमेश देखील आहे. अशा प्रकारची ही लढत आपण पाहतोय आणि ही लढत जाऊन पोहोचली अगदी अंतिमच्या क्षणाला. नक्कीच फार छान वक्तव्य तुम्ही केलं. खरं तर युद्धाचं एक नियम आहे, ज्यांच्याशी लढायचं आहे त्यांचा पूर्ण परिचय तुम्हाला असायला हवा. इन वन लाईन महाराजांनी महाराष्ट्र भूमीला हे शिकवलंय. मग युद्ध कोणती असो, क्रिकेटचंही हे तुंबल युद्धच आहे. प्रतिस्पर्धी जितक्या ताकदीचं आहे त्याचा अभ्यास तुमच्याकडे असायला हवा. त्या खेळाडूंचे प्लस पॉईंट, मायनस पॉईंट तुम्हाला माहिती असायला हवं. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे मायनस पॉईंट माहिती असणं हे तुमच्या संघासाठी प्लस पॉईंट असतं. आणि हेच आपण पाहतोय की प्रतिस्पर्धी संघाचा मायनस पॉईंट ओळखला आणि तिथेच जडमध्ये ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये, ती मोरगिरी या संघाची. आणि अप्रतिम हा क्वालिटी बॉलिंग अटॅक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. आता इक्वेशन संदीप, 4 चेंडू आणि धावा काढायचे आहेत, त्यात 14 आव्हान कठीण होत चाललंय. जरूर, आणि गोलंदाजी देखील जडमध्ये ज्या प्रकारचे म्हणालात ना त्या जडवाली गोलंदाजी पाहायला मिळतीये. अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला जातोय. एक्झॅक्टली एक अभ्यास करून आलाय गोलंदाज विनोद शिर्के कुठे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, विनोद शिर्केचा स्ट्रॉंग पॉईंट काय आहे,
विनोद शिर्केचा मायनस पॉइंट काय, कुठे विनोद शिर्केला रोकलं जाऊ शकतं? खरं तर हा सर्व अभ्यास करून मोरगिरी संघ आलाय आणि आपण जर पाहिलं तर कॅप्टन आहे ना लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करतोय. कॅप्टन लॉंग ऑन म्हणून प्रत्येक चेंडूवर चेंडू झाल्यानंतर जाऊन गोलंदाजाबरोबर बातचीत करतोय, गोलंदाजाचं मनोधैर्य उंचावतोय. अशा प्रकारचं आपण सातत्याने एम एस धोनीला करताना पाहायचो. अंतिमच्या षटकांमध्ये अगदी इंग्लंड विरुद्ध खेळताना 7 चेंडूंमध्ये 7 धावा बुमराने डिपेंड केला, त्यावेळेस एम एस धोनी कॅप्टन होता. आणि त्यावेळेस आपण जर पाहिलं तर एम एस धोनीने बुमराला तो विश्वास दिला होता आणि अगदी अलेक्स हेल सारख्या खेळाडू समोर देखील 7 चेंडूंमध्ये 7 धावा जसप्रीत बुमराने डिपेंड केल्या होत्या. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज, सामन्याचं इक्वेशन अवघड जाऊन पोहोचलंय. 2 चेंडू आणि 12 धावा, 12 रन्स रिक्वायर्ड. विनोद शिर्के एकही गडी बाद जरूर झाला नाहीये, परंतु स्कोरिंग अपॉर्च्युनिटीज दिल्या नाहीयेत गोलंदाजी करत असणाऱ्या मोरगिरी संघाने. बॉलिंग लाईनिंग चांगलंच आहे, परंतु आपण जर पाहिलं तर कॅप्टन्सी देखील तितकीच चांगली आहे. क्षेत्ररक्षणाची जी सजावट केली गेली ना, एक्झॅक्टली बॅट्समनच्या स्ट्रॉंग पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. लेग साईडला जर आपण पाहिलं तर डीप मिडविकेट आहे, लॉंग लेग आहे, काउ कॉर्नर बॉर्डर लाईनवर खेळाडू तैनात आहे, लॉंग ऑन लेग खेळाडू तैनात आहे. अर्थातच लेग साईड पूर्णतः कव्हर केली गेली आहे. 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आपण पाहतोय आणि 5वा देखील आहे. मिडविकेट आणि काउ कॉर्नरच्या मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे. अर्थातच प्रॉपर अभ्यास केला गेला, प्रॉपर स्टडी केला गेला या फलंदाजांचा. एकही गडी बाद झाला नाहीये, परंतु 30 धावा कालच्या दिवसामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की 32 धावा डिपेंड केल्या होत्या, आज 30 धावा डिपेंड करण्याकडे मोरगिरी संघ वळतोय. आणि कोणत्या संघासमोर? तर जो संघ या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये दादा संघ म्हणून ओळखला जातो, अर्थातच त्याच दादा संघासमोर खेळत असताना ज्याप्रमाणे तुम्ही 1983 वर्ल्ड कपचा उल्लेख केला, जिथे वेस्ट इंडिजचा संघ दादा संघ होता, परंतु भारतीय संघाने त्यांना पराभूत करून एक वेगळा इतिहास रचला. आणि इथे मात्र मोरगिरी संघ देखील त्याच दिशेकडे आगेकूच करतोय. या चेंडूवर येतोय चौकार, शेवटच्या चेंडूवर गरज असेल 8 धावेची. एक चेंडू आणि 8 धावांची गरज. मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर विनोद शिर्के स्ट्रायकर एंडला जरूर आहे, परंतु प्लॅनिंग बघा. हा चेंडू देखील ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, लोअर फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडूला लॉफ्ट करण्यामध्ये विनोद अपयशी ठरला. आणि स्ट्रेट बॅक टू द बॉलर, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला, स्ट्रेट लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाली साईड स्क्रीनच्या दिशेने, चौकार, वन बाउन्स चेंडू ट्रॅव्हल झाला. परंतु जे एलिव्हेशन मिळाला होतं ते एलिव्हेशन देता आलं नाही, कारण चेंडू लोअर फुलटॉस होता, बॉटम एज ऑफ द बॅट, बॉटम ठिकाणी जाऊन तो आदळला. त्यानंतर फटका खेळणं अवघड झालं होतं. शेवटचा चेंडू, 8 धावांची गरज. इथे हा चेंडू हवेमध्ये चेंडू लँड होईल आणि इथे मोरगिरी संघ पुन्हा एकदा विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक असं अभिनंदन. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय मोरगिरीचा संघ. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन. दुसऱ्या